60 एकर जमीन आहे. 60 एकर जमिनीत मी 18 एकर पिलबाग लावलेला आहे. त्या पिलबागला 9-9.5 लाख रुपये खर्च झाला आहे. अजूनपर्यंत 2 ते 2.5 लाखाची केळी कापली गेली अजून. त्याच्यानंतर आता जे राहिलेलं आहे ते बघताय तुम्ही, मागे माल पिकायला लागला पण अजून कुणी व्यापारी कापायला येत नाही. 3 रुपयेही सांगितला तरी कापायला कुणी तयार नाही आहे. आणि बघायला गेले तर जळगाव बोर्ड किंवा बरामपूर बोर्ड पण बघितला, 800-700 रुपये रेट चालू आहे तिथं. हे इथं 3 रुपयेही कापायला तयार नाही. काय मनमानी झाली काय समजत नाही. आता काय करायचं कसं करायचं ते आता विचार करावा लागतो. काय रोटवेटर मारून देऊ काय करू आणि काय लावू हा मोठा प्रश्न झाला आहे. आता भाव नसल्यामुळे आता 2 रुपये किलो मागताय. त्याच्या मी विचार केला की एवढं खर्च करून आपल्याला काही फायदा झाला नाही. त्याच्या रोटोवेटर मारून नाही तर गहू माताला विकून द्या असं विचार करतो आहे. आणि टाकलं गेलं आहे, माझा खर्च पण निघाला नाही आहे. याच्यावर आता पर्याय काय माझ्याजवळ काहीच नाही आहे. आता सरकारने काय व्यायला पाहिजे. 5 एकर क्षेत्र केळीला 2.5 लाख रुपये खर्च केला. मला असं प्रॉफिट भेटायला पाहिजे 4-5 लाखपर्यंत अशी अपेक्षा होती, पण ते मला काही भेटलं नाही. त्याच्यामुळे नुकसान फार झालं. आता व्यापारी बघतोय 2 रुपये किलो द्यायला तयार आहे, तो पण कोणी व्यापारी माझ्या शेतात कोणी पाय ठेवायला तयार नाही आहे. एवढी विनंती झाला की आमच्या परिसरामध्ये ही केळीची लागवड भरपूर होते, भरपूर शेतकरी केळी लावतात इकडे. पण या 2-3 वर्षापासून केळीमध्ये एवढे शेतकरी लॉसमध्ये गेले तर बा 150-200 रुपये क्विंटलने भाव केळी विकली गेली. हो, त्या केळीला भाव मिळाला नाही. शेतकरी फार हरसमेन झालेले आहेत. तर अजून राहिलेले थोडेफार राहिले होती ती पण वादळ वाऱ्यात निसर्गाने पाडून टाकली. हो, तर म्हणून माझी एक एवढी विनंती आहे की शेतकऱ्याकडे शासनाने लक्ष द्यावं, नाही तर शेतकऱ्यांची एवढी दशा बेकार झाली आहे केळी विशेष केळी शेतकऱ्यांना किंवा आत्महत्या करण्याचा वा पर्याय आलेला. एवढं एक शासनाला एक विनंती आहे आमची की शासनाने या केळी उत्पन्नाकडे जरा काहीतरी मदत करावी, काहीतरी एवढी विनंती करतो. आमच्या जिल्ह्यात अनेक वर्षापासून केळीचे पीक हे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे आणि गेल्या 5-6 वर्षापासून केळीला भाव नसल्यामुळे आज शेतकरी खूप बिकट परिस्थिती झाली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये केळी 1-2 रुपयाने विकली गेली, पण आज व्यापाऱ्यांकडे किंवा मार्केटला केळी घ्यायला गेले तर केळी 20-25 रुपये अशा मोठ्या भावाने विकला जातो आहे. आणि शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे शेतकरी आज आर्थिक मंदीच्या लाटेमध्ये सापडलेला आहे. आणि त्याच्यात कोरोनाचे हे आर्थिक संकट, याच्यामध्ये शेतकऱ्याने मरावं की जिवंत राहावं हेच कळत नाही. अशा परिस्थितीत शासनाने कमीत कमी केळी शेतकऱ्यांना जे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले अशा शेतकऱ्यांना मदत करावी हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीने नम्र विनंती. माझी साधारण 40 एकर शेतीवरती मी 20 एकर शेतीवरती केळीची लागवड केलेली आहे. पण आज केळीची परिस्थिती, केळीचा माल तयार होऊन 2 रुपये दराने सुद्धा व्यापारी केळी घ्यायला तयार नाही आहे. साधारण एका झाडाला 70-80 रुपये झाडाला खर्च येतो. 20 एकरावरती केळीचा खर्च जवळजवळ 15-16 लाख रुपये झालेला आहे. पण 2 रुपये दराने सुद्धा केळी कोणी घेत नाही आहे, त्यामुळे आम्हाला ती केळी मजबुरीने काढून दुसऱ्या पिकाच्या आम्ही शोधामध्ये आहे. आणि ही केळी काढून आम्ही सध्या गुरांना खाऊ घालत आहे. केळीची दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत चालली आहे. अशीच परिस्थिती झाली तर जे आम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे तेसुद्धा भरायला आम्हाला यावर्षी अवघड जाणार आहे. तरी सरकारने लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी मार्ग काढून केळी पिकाबाबतीत ठोस निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.